नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी मूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। आजचा व्हिडिओ तसा खूप खास आहे। काही शेतकरी मित्रांचे मला फोन आलेत, काहीचे मेसेज आले, काहीचे कमेंट आलेत की आमच्याकडे खोडवा आहे आणि त्याचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे। तुम्ही जे नियोजन सांगताय ते नवीन आल्याचं सांगताय, तर खोडव्याचं खताचं नियोजन कशा पद्धतीने करायचं आहे व त्याला काय काय गोष्टीची काळजी घ्यायची जेणेकरून खोड्याचं उत्पादन जे आहे ते चांगल्या पद्धतीने निघेल, तर त्याच अनुषंगाने मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करीत आहे। तरी हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न तुम्ही करा। त्याच्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉन दाबायचं आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईकसुद्धा करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत याला शेअर करायचं आहे जेणेकरून सर्वांनाच या व्हिडिओचा फायदा होईल। आणि अजून एक विनंती आहे की जसं मला फोन आलेत की किंवा मेसेज आलेत की खोड्याविषयी माहिती पाहिजे, तशीच तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की ह्या विषयावर तुमचा व्हिडिओ आम्हाला पाहिजे आहे, तर मी निश्चितच त्या विषयावरती व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करील जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा चांगल्या पद्धतीने होईल। तर चला व्हिडिओ सुरू करूया। तर सर्वप्रथम आलेचा जो खोडवा आहे तर त्याचा आपल्याला तण नियंत्रण करायचं आहे जेणेकरून तण या कंडिशनमध्ये तणाचा जास्तच प्रमाणामध्ये तण खोड्यामध्ये असतं, तर त्याचं तणाचं नियोजन करायचं जेणेकरून आपण जो पुढे खर्च करणार आहोत तो आपला वाया न जाता त्याचा फायदा पुरेपूर फायदा आपल्याला खोड्या पिकासाठी आलेच्या खोडव्यासाठी उत्तम प्रकारे होईल। तर सर्वप्रथम तण काढून घेतल्यानंतर आपल्याला त्याला त्याच्या मुळांवरती भर द्यायचं आहे जेणेकरून त्याच्या मूळ चांगल्या पद्धतीने जेव्हा त्याच्या मुळांची ग्रोथ असेल तेव्हाच त्यांना त्याला आपण खतं किंवा काही औषधं आहे ते सोडल्यानंतर त्याचा निश्चितच त्याला चांगला फायदा होईल। तर मुळं चांगलं येण्यासाठी ह्युमिक ॲसिडचा आपल्याला वापर करायचा आहे। तर ह्युमिक ॲसिड माझ्या माहितीच तो जो विदेशी कंपनी आहे, तर सध्या आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी सांगितलेलं आहे की विदेशी कंपन्यांचं वापरायचं नाही, तर त्यांनी फक्त चायनाचं सांगितलेलं आहे। बाकीचे प्रोडक्ट आपण वापरू शकतो, चायनाचा आणि आपला ट्रेड वॉर चालू आहे तर त्याच्यामुळे ते काही चायनाचं वगैरे नाही आहे, तर ट्रेड कॉप कंपनीचं आहे ते मॅन्युफॅक्चरिंग स्पेनचं आहे। तर ते आपल्याकडे धनश्री ॲग्रो लिमिटेड या नावाने इथून त्याचं प्रोडक्शन होतं, तर त्याचं नाव ह्यूमस्टार आहे। तर ते ह्यूमस्टार आणि त्याच्यासोबत इंटेक त्याच कंपनीचं ते आपल्याला सर्वप्रथम सोडायचं आहे जेणेकरून आपला मुळांचा प्रॉब्लेम व त्याचा जो खालचा सर्वच गोष्टीचं परिपूर्ण मदत जी आहे ते आपल्याला मूळ चांगलं वाढवण्यासाठी आणि त्याचे कोंब जे आहे ते नवीन जे तयार झालेले ते पटकन वरती येण्यासाठी आपल्याला त्या ह्यूमस्टार आणि इंटेकने मदत होईल। त्यानंतर आपल्याला लक्ष द्यायचं आहे की मुळं तर आता चांगल्या पद्धतीने झाली आहे, फुटवे पण चांगले आलेत, परंतु आपली त्याची डायजेस्टिव सिस्टम जी आहे ती आपल्याला सुधारायची की पीक जे दे आहे ते म्हातारं झालेलं पीक आहे, त्या खांडामध्ये त्याला आपण नवीन लागवड करतो तशा पद्धतीने त्याच्यावर त्याच्या बियाण्यावर काही प्रक्रिया वगैरे केलेली नाही आहे, ते सुप्त अवस्थेमध्ये गेलंच नाही, त्याच्यामुळे त्याची उगवण शक्ती चांगल्या पद्धतीने व्यवस्थित झालेली नसते, तर त्या कारणास्तव आपल्याला त्याचे डायजेस्टिव सिस्टम म्हणजे त्याची इम्युनिटी जी आहे आपलं जे आता कोरोनाचं पॅन्डेमिक सध्या चालू आहे तर ते आपल्याला इम्युनिटी सिस्टम रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ज्या गोष्टी सांगताय तसंच आपल्याला आलेच्या खोडव्यासाठी सुद्धा त्याची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये सल्फरचा वापर करायचा आहे। तर आपण पावडर फॉर्ममधलं जे सल्फर आहे 80%, तर ते एकरी 2 किलो या प्रमाणामध्ये पाणी एकदम जास्त देऊन द्यायचं आहे जेव्हा आपल्याला सल्फर सोडायचं आहे, त्याच्या अगोदर 2 ते 4 तास फुल पाणी द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सल्फर सोडत असताना 1 किलो सल्फर सोडत असताना कमीत कमी 200 लिटर पाण्यामधून त्याला सोडायचं आहे जेणेकरून ते तुमचं ड्रीप जे आहे ठिबक सिंचन तर त्याचे जे छिद्र असतात तर ते चेकअप होण्याची शक्यता असते त्या पावडर फॉर्मच्या सल्फरमुळे, परंतु लिक्विडमधलं सोडायचं म्हणशाल तर त्याचे रिझल्ट एवढे छान येत नाही, त्याच्यामुळे तुम्ही पावडर फॉर्मचं सल्फर सोडायचं आहे जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला चांगल्या पद्धतीने होईल आणि जास्त पाण्यामध्ये सोडल्यानंतर तुमचं ड्रीपही चेकअप होण्याची शक्यता कमी होते।
तर सल्फर अशासाठी सोडायचं आहे की त्याची आपल्याला इम्युनिटी सिस्टम म्हणजे डायजेस्टिव्ह सिस्टम, रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनशक्ती या दोन्ही पण वाढवल्यानंतर आपल्याला त्याला 0050 खताचा वापर करायचा आहे. तर 0050 खताचा वापर करत असताना 1:6 याचं त्याचं प्रमाण आपल्याला द्यायचं आहे. आणि DF पण आपल्याला त्यासोबत वापरायचं आहे, म्हणजे सूक्ष्म अन्नद्रव्य जे लिक्विडमध्ये मार्केटमध्ये मिळतं. तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता. तर या दोन गोष्टींचं आपल्याला अविशेष लक्ष ठेवायचं आहे आणि या स्टेप बाय स्टेप करायचं आहे, जेणेकरून तुम्ही जे पण सोडशाल तुमच्या मनाने काही सोडू शकता तुम्ही त्याच्यानंतर, तर त्याचे रिझल्ट तुम्हाला खूप छान मिळतील. तर त्याच्यासाठी या 2-3 गोष्टीची काळजी घ्यायची. कोडव्याचं नियोजन काही एवढं जास्तीचं अवघड नाही. आणि जर करपा टिपका असेल तर तुम्ही त्याच्यावरती स्कोअर कवच घेऊ शकता. थोडं आळाईचं प्रमाण असेल तर ॲम्प्लिको घेऊ शकता सिजंटाचं, त्याने तुमची आळाई आणि स्कोअर कवचनी करपा निश्चितच कंट्रोल होईल. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत पाठवा, जेणेकरून सर्वांनाच त्याचा फायदा होईल. धन्यवाद.